नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. परीक्षेची तारीख पुढे गेलेली माहिती असेल ना तुम्हाला, 30 नोव्हेंबरला परीक्षा आहे आता तुमची. अजून एक आठवडा तयारीसाठी मिळालेला आहे, खूप छान तयारी करा. तयारी सहावीत गेल्यापासून करतायत त्यामुळे आता बऱ्यापैकी अभ्यास झालेला असणार आहे. आता ही वेळ आहे जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस करायला हवी. या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ती मी प्रोव्हाइड करू शकते. इथे व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे, याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि ही चॅप्टरवाईज क्वेश्चन बँक माझ्याकडनं घेऊ शकता. यामध्ये 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्याच्यात पूर्ण सिलॅबसवर आधारित प्रश्न आहेत. 100 मार्काच्या या 4 परीक्षा आहेत आणि ज्या वेळ लावून तुम्ही सोडवणार आहात, तर ही प्रॅक्टिस नक्की ठेवा. अभ्यास झाल्यानंतर एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे येतात याची आयडिया आपल्याला असायला हवी. आजचा प्रश्न आपण सोडवतोय 2023 प्रश्नपत्रिकेतून घेतलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या द्रवात ठेवलेल्या लोखंडी खिळ्याची चकाकी कमी होईल? ऑप्शन्स आहेत बघा, रॉकेल, खोबरेल तेल, लिंबू सरबत आणि पेट्रोल. तर खिळ्याची चकाकी कमी होईल म्हणजे काय? खिळा गंजायला लागेल, हो की नाही? तर गंजण्यासाठी, लोखंडी वस्तू गंजण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट ऑक्सिजन आणि दुसरी गोष्ट हवेतली आर्द्रता. तर यामध्ये बघा, रॉकेल, खोबरेल तेल, पेट्रोल हे सगळे केमिकल आहेत, याच्यामध्ये कुठेच आपल्याला पाणी नाही मिळणार. ठीक आहे, पाणी किंवा आर्द्रता, येत आहे लक्षात? लिंबू सरबत जे आहे त्याच्यात पाणी घातलेलं असेल, ठीक आहे, लक्षात येत आहे? त्यामुळे जेव्हा लिंबू सरबतात आपण लोखंडी खिळा ठेवू तर त्याची चकाकी कमी होईल, कारण की इथे पाणी आहे. पाणी, आर्द्रता या गोष्टी लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे याचं उत्तर होईल लिंबू सरबत. ठीक आहे, याच कन्सेप्टवर आधारित इयत्ता 8वीमध्ये एक एक्सप्लेनेशन आहे, ते तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. ही जी इमेज आहे ती इयत्ता 8वीचं आपलं पुस्तक, त्याचा धडा 7वा इथून घेतलेली आहे. या प्रयोगात बघा त्यांनी काय केलंय, 3 परीक्षा नळ्या घेतल्यात. पहिल्या परीक्षा नळीमध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यात खिळा ठेवलाय, हवा आहे इथे, झाकण लावलंय त्याला. दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये उकळलेलं पाणी घेतलंय, वरती तेलाची एक लेअर घातली आहे आणि बंद केलंय, झाकण आहे पुन्हा. आणि तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये कॅल्शियम क्लोराईडमध्ये खिळा ठेवलाय आणि शुष्क हवा आहे आणि बंद केलेलं आहे. तर 3 वेगवेगळ्या कंडिशन्स इथं देतोय आपण त्या खिळ्याला. आपण काय पाहिलं की गंजण्याची प्रक्रिया होण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे, एक तर ऑक्सिजन असायला हवा आणि आर्द्रता किंवा पाणी असायला. मग पहिल्या परीक्षा नळीमध्ये हा खिळा आहे, पाणी घातलंय तिथे, म्हणजे पाणी आहे, पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो, म्हणजे इथे सगळंच आहे जे गंजण्याला उपयुक्त आहे, गंजण्यासाठी सहाय्य करेल. दुसरी जी परीक्षा नळी आहे त्याच्यात उकळलेलं पाणी आहे आणि वरनं तेल घातलंय, पुन्हा ही परीक्षा नळी बंद केलेली आहे. तर उकळलेल्या पाण्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन निघून जातं, ऑक्सिजन नसतं, आणि तेल घातल्यामुळं इथून पुन्हा ऑक्सिजन येण्याचे चान्सेस नाही आहेत, म्हणून हा खिळा जो आहे तो इथे गंजणार नाही. तिसऱ्या परीक्षेने त्यांनी कॅल्शियम क्लोराईड ठेवलं आणि शुष्क हवा ठेवली आहे. तर शुष्क हवा म्हणजे कोरडी हवा आहे, हवेमध्ये आर्द्रता नाही, आणि कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते ही आर्द्रता शोषून घेतं, जर थोडीफार काही असेल तर ती पण तिथे शोषून घेतात. त्यामुळे इथे ऑक्सिजन जरी असला तरी तो एकटा काही करू नाही शकणार आणि त्यामुळे हा खिळा गंजणार नाही, येते लक्षात?
तर अशा प्रकारे या दोन परीक्षणाळ्या ज्या आहेत, दोन आणि तीन, दोन मध्ये काय नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे पाणी असलं तरी, आणि याच्यामध्ये ऑक्सिजन असला तरी पाणी नाही आहे, त्यामुळे हे दोन खिळे आपल्याला गंजलेले दिसणार नाही आणि पहिला खिळा जो आहे पहिल्या परीक्षणाळीतला तो गंजलेला दिसेल, कारण इथे ऑक्सिजन पण आहे आणि पाणी पण आहे. आलं लक्षात? तर हे लक्षात घ्याल, गंजण्याची प्रक्रिया होण्यासाठी ऑक्सिजन आणि पाण्याची आवश्यकता असते. आपल्या ज्या वस्तू असतात लोखंडाच्या, त्या गंजतात तेव्हा हेच होतं ना, इथे वातावरणामध्ये ऑक्सिजन असतो आणि पाणी पण असतं, आर्द्रता असते बघा थोडीफार. आपण जर गोव्याच्या बाजूला किंवा मुंबईच्या बाजूला समुद्र किनारी जाऊ तर तिथे तर जास्त आर्द्रता असते, जास्त गरम होतो, घामघाम होतं ना आपल्याला, तर ते त्याच्याचमुळे. आणि मग त्या हवेमध्ये गंजण्याची प्रक्रिया खूप फास्ट होते. चालेल, मग आजचा व्हिडिओ इकडे संपवते आहे. असेच अजूनही व्हिडिओ घेऊन येते आहे क्वेश्चन सोडवलेले. तुम्ही चॅनल बघत राहा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही क्वेश्चनचा सोल्युशन हवं असेल तर मला तुम्ही मेलच्या थ्रू, कमेंट सेक्शनच्या थ्रू, व्हॉट्सअपच्या थ्रू कळवू शकता. चला, ऑल द बेस्ट, थँक्स फॉर वॉचिंग.